घरात काकूंच्या घरी गेली आहे चाळीतल्या पोरांची वरात, म्हणजे तिकडे नक्कीच काहीतरी जोरात चाललेलं दिसतंय. विरोधाची ही बारात घेऊन तुमच्या समोर आता येत आहेत फिल्टर वड्याचं बच्चन गौरव मोरे, कोळी वड्याची रेखा वनिता खरात, आणि हास्य चाळीतल्या पोरांची धमाल गँग. खरात काकू, ओ खरात काकू, ओ गौरी आला दारात काकू, ओ खरात काकू आहात की गेलात काकू, ओ खरात काकू सकाळी सकाळी वरात म्हणजे गौऱ्यात असणार. ओ खरात काकू, ओ खरात काकू आहात की गेलात काकू. काय माय गॉड व्हॉट अ वॉइस, काय खरात काकू काय काम आहे? काय काम आहे गौऱ्या, वर्गणी मागायला आला असशील ना, हे बघितलंस सगळे दात घशात घाली ना. घाबरलो बरं, घाबरलो घाबरलो. पण काकू काय घर केलंय, जबरदस्त काय सोफा घेतलाय, हो नवीन सोफा घेतलाय, एक नंबर बघितला नव्हता. नाही नाही बघितलं नाही, बरं दिवसाला ना. काय सोफा घेतलं, नवीन सोफा घेतला. तुम्हाला काय वाटतं, मी का तुमच्याकडे वर्गणी मागायला होतो नेहमी नेहमी? तेच मागायला येतोस ना, काम काय? ऍक्च्युली काम तेच होतं, पण आता काय बोलणार तुम्हाला. गौऱ्या निघ, हा निघ. ठीक आहे ठीक आहे काकू, जाऊ दे आता काय बोलणार तुम्हाला. हे गँग प्लीज कम. अरे कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही. अरे कोण म्हणताय देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही. अरे कोण म्हणत देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही. काय देणार नाही घेणार नाही, काय चाललंय सकाळी सकाळी कशाला भुंकताय घरात येऊ. वर्गणी द्या ना काकू. ओ माय गॉड कितवा महिना, म्हणजे काय गणपती आले, कुठे आले काकू? शोधताय काय? गणपती आलेत म्हणजे गणेशोत्सव आलाय ना, त्याची वर्गणी आहे गणपती बाप्पा. काय काकू ती वर्गणी काय वर्गणी? मी मला कुठे नाही म्हणणार. मिनिट हे बसा 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 ना. नाही हे काय फक्त 50 रुपये? सॉरी सॉरी सॉरी, हे घे 51 रुपये. तुमचे दरवर्षीचा 51 रुपये देता आणि 4 डझन मोदक खाऊन जाता. तुझं माझ्या खाण्यावर बरोबर लक्ष असत. ठीक आहे यावेळी 2 डझन खाईन. नाही 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 नाही, यावेळी तर प्लॅन वेगळाच आहे आपला. यावेळीचा प्लॅन तुम्हाला सांगितला ना तर तुम्ही मला सांगतो. यावेळेचा प्लॅन जरा वेगळा आहे, पण त्यासाठी पैसे जरा जास्त लागतील. किती जास्त लागतील? अंदाजे 50,000. किती? 50,000. 50,000? काही सोन्याची मूर्ती बसवणार आहे काकू? ह्या वर्षी आपण चाळीत महाराष्ट्राची हास्य जत्रा करणार आहोत. म्हणजे काय महाराष्ट्राची हास्य जत्रा? सही सही सामान कर ते प्रसाद ओक ते हमरे का तुमरे का नाही वर्गाने किती रुपये दिला तुम्ही? 51 रुपये. एवढी मोठी लोक 51 रुपये मध्ये येतील का काकू? काकू ते कलाकार इकडे नाही येणार आहेत. आपण महाराष्ट्राची हास्यत्रा करायचे म्हणजे तिथले कॅरेक्टर आपण करून स्किट करायचं इकडे. म्हणजे 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 शपथ निळू फुले कैसे बताओ मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो? प्यार हो, प्रीत हो, मनमीत हो, जीवन का तुम संगीत हो, कैसे बताओ मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो? अमोल तुझं सगळं फसतंय, तू थांब मी करते. काकूंना दाखवूया, प्लीज या या इकडे इकडे चला या 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 लवकर लवकर. डेमो 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 काकू मला सांगा, महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू होते तर सगळ्यात पहिलं काय येतं? लाईट देऊ का फाईट स्वतःला? बघा ना तुम्ही रेडी 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 रेडी. आपा मार्क पराने बरोबर आहे. रेडी गाईज जॉईन. नमस्कार मंडळी, एक नंबर.
एकदा मार्क बघा रेडी आम्हाला पण नाही माहित नमस्कार मंडळी पांढरशुभ्र मुग मोदक्यासारख्या पांढरशुभ्र मनात गोड गोड सारण्यासारख्या गोड गोड तुम्ही आमच्या मनात भरलात. वेलची जशी ठेचून टाकली त्याचा सुगंध आला मग खाऊ खाऊ वाटले गोड गोड मोदक. वा बघितली का मालेगावची प्राजक्ता माळी गौरी चोरा केवढी मेहनत घेतली आपण. नाही भारी करते पण तुमचं तो दत्तू कुठे? अरे दत्तू तर सरप्राईज पॅकेज आहे. सरप्राईज पॅकेज बघायचं तुम्हाला. हे दत्तू ये. आय एम गौरव मोरे फ्रॉम दत्तू मोरे चाळ. हमें तो अपनों ने लूटा. माता से बूट कॉमेडी सेम गौरव मोरे. हा सेम गौरव मोरे दिसतो. नाही नाही चेहऱ्यावर तेवढा चार्म नाही आहे पण आपण ऍडजस्ट करून घेऊया त्याला. हाय का नाही? कसं आहे? हाय मस्त आहे. अजून अजून काय विराज कम ऑन हे बघा. टाकू हा आमच्यातला एकदम व्हेरी 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 लो बजेट समीर चौगुले आहे. गौऱ्या तू कोण होणार आहेस? प्रसाद खांडेकर. नाव घेतलं की तर 0 मिनिटात बॅक्टेरिया माझ्या घरात गेला रे. प्रसाद खांडेकर एवढी वाईट वेळ माझ्यावर नाही आली आहे. बनेवर आली आहे. बने नमस्कार. सेम आठवलं पुचू कुचू. म्हणजे काय? मला वाटलं तो जाम टॅलेंटेड असेल रे. म्हणजे कठीण असेल हे बन्या पण करू शकतो यार. काय लागल कमाल करतो यार. गौऱ्या ते आमच्या सगळ्यांचं जाऊ द्या. खरी सरप्राईज तुमच्यासाठी आहे. तुम्ही कोण बनणार माहितीये का? शिवा. एक ऐकत असला कपडे बदलणारी प्रत्येक ड्रेसचे फोटो अपलोड करणारी बोल्ड बिंदास ब्युटीफुल सांग देऊ. ब्युटीफुल नाही रे ब्युटीफुल खरात काकू सई तामणकर. बस विषय संपला. माय गॉड बोलल्यानंतर तुम्ही दिसाय पण लागला सई तामणकर. अशी वगैरे पदर करून देते पोचतो म्हटलं मला. एक नंबर
टाकणार. गौरव उठो अडकले. काय खतरा केली मला सईत आमणकर जमे म्हणजे काय ओ बापरे अरे मातना मी कधी विचारलं होतं तिला यार एक तर नवीन पोज आहे आता जस्ट बघितली मी मग अशी बाहेर होती तेव्हा खतरनाक तुम्ही मला सांगतो ना आम्ही टेन्शन मध्ये होतो सई तामणकर आपल्याला पाहिजे सई तामणकर पाहिजे कुठे जाऊ कुठे जाऊ कुर्ल्यापर्यंत गेलो कुठे सापडलंच नाही मग आम्हाला कळलं की फक्त काकू सई तामणकर होणार पण ऐका त्यासाठी तुम्हाला थोडासा खर्च करावा लागणार किमान 50,000 रुपये पन्नास अरे बापरे पण 50,000 जरा जास्त होतील ना रे जास्त म्हणजे काय सई मॅमचा रोल करायचा म्हणलं तेवढे तर पैसे लागणार ना बरं बरं ठीक आहे तू कोण होणार अरे माझं सोडा हो मी काय आता मी माझ्या तोंडाने कसं सांगू मी काय होणार आहे म्हणून आपल्या इथे सगळ्यात जास्त म्हणजे या आपल्या एवढ्या ग्रुप मध्ये खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार कोण आहे ऍक्च्युली मी करणार नव्हतो हे सगळं किरकोळ करायला मला अजिबात आवडत नाही पण आपले पोरं म्हणाले की गवऱ्या भाई करणार यार करणार म्हणून मी करतो बाकी काय नाही तू प्रसाद ठीक आहे ना आता आपली पोरच बोलली भाई प्रसादोक पेक्षा भारी प्रसादोक तूच करू शकतो म्हणून म्हटलं चला पोरांना खुश करायला आपण करूया मला जमेल काकूला आपण डेमो द्यायचा आहे झालेला आहे काकू तुम्ही चला ए चला आता तुम्हाला मी अख्खं स्किट करून दाखवतो चला या या गाइस बनी बनी इकडे 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 काकू इथे नका बसू तिथे बसा तिथे बसा इथे इथे काकू इकडे हा या या चला येस या या इकडे या हा सेम आमसारखा सेम एकदम होय सेम टू सेम करतात रेडी 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 ओक ओक साहेब रेडी ओके जगा जगा माइक बरोबर आहे का रे जरा पुढे पुढे ये दसऱ्या खुर्चीचं काहीतरी कर रे सई तुझी खुर्ची बरोबर आहे माझीच काय व्हायला लागले आज कळत नाही ओके अप्पा रेडी बघा डबल डेकर प्रसाद खांडेकर हास्य महारथी समीर चौगुले आणि फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे काय झालं खुर्चीला एवढं एक नंबर काकू हा आता आपण हा रेडी रेडी वा कम ऑन दादा नमस्कार अरे हा स्लो आहे रे हा लई स्लो आहे हॅलो रसिक हो स्लो म्हणजे काय स्लो स्लो म्हणजे काय स्लो म्हणजे अरे बाप येणार का मारतो का काय मी रसिक हो मरतो म्हणजे काय
मरतो म्हणजे काय? काय म्हणजे मरतो? मरतो म्हणजे पशा सम्या गौऱ्या अफलातून काय परफॉर्म केलं तुम्ही लोकांनी यार, म्हणजे ना बघत राहावं. वॉट अ परफॉर्मन्स यार, वॉट अ परफॉर्मन्स. तुमच्या परफॉर्मन्सला एक ना एक विनोदाची झालर होती. कुठे गेली रे? म्हणजे भुकी झालं. खतरनाक अफाट. काय टायमिंग आहे. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईला आलो 1996 अफलातून, म्हणजे तुम्हाला बघताना नजर हटतच नव्हती. काय परफॉर्म केला यार तुम्ही. समया तुझ्याबद्दल काय बोलू यार, आता माझ्याकडचे शब्द संपलेत. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू की यू आर माय बेस्ट फ्रेंड समया यार. क्या बात आहे यार समया, तुला मी खूप वर्षांपासून बघतोय, काय काम करतोय आणि गौऱ्या तू अफलातून यार. आणि पशा, तुझ्यासारखा नट व्हायला एक मोठं काळीज लागतं तुला माहिती आहे. समोर हे दोघे इतका आवलीपणा करत असताना तू शांतपणे बघतो उभा होता, यासाठी खूप मोठं काळीज लागतं यार. जिगरा लागतो, कलेजी पाव लागतं, वजरी पाव लागतो, लॉलीपॉप फेटा काय काय लागतं तुला माहित नाही. पशा यार सुपर यार तुम्ही लोकांनी, म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही लोकांनी काय. सांगतो ना, माझा आउट टाइम नसताना आपण लय गप्पा मारल्या असत्या. आपण विचारूया आपल्या पुढच्या दर्दी हास्य रसिकाला. साई मी प्रयत्न. फोन कशाला घेतलाय? हरी करत होतो ना आपण. हॅलो हॅलो, खरात मी थोरात बोलतीये. काय ग? अगं आपल्या सोसायटीच्या गणेशोत्सवामध्ये हास्य जत्रा होणार आहे माहितीये ना? हो. हा तर त्या हास्य जत्रेत मी सई तामणकर करते, कळलं की नाही तुला? काय कोण म्हणाल? अगं गौऱ्या आला होता. गौऱ्या तुझ्याकडे पण आला होता? हो. बरं ऐक ना, महत्वाचं काम काय आहे. तुझ्याकडे लहानपणीचा तुझा एखादा फ्रॉक आहे का ग? कशाला? अगं सईता मणकर करतेय ना मी, त्या छोटे कपडे घालावे लागतील ना. ठेव फोन. गौऱ्या मला ही चप्पल नको, मला अशी हिलची चप्पल घालून चालायची. अरे मी एवढ्या मोठ्या हिलवर चप्पल देतो, तुम्ही अशी अशी चाला ना. आपलं काय करायचं? नाही नाही. पण गौऱ्या तुला माहितीये का काय सईची चप्पल कशी लागत असेल रे? मला थोरातनीचा फोन आला होता. तू तिच्याकडनं पण पैसे घेतलेस ना? तिला पण सांगितलं सई होणार आहे. दर्दी हास्य रसिकांना त्यांना कसं वाटलंय परफॉर्मन्स प्रसाद दा? Thank you.
गौऱ्या इकडे बस. नाही नाही पण विलक्षण ताकदीचं ऑब्झर्वेशन आहे तुमच्या सगळ्यांचं. विलक्षण विलक्षण नक्कल अशी असावी की अस्सल वाटावी इथपर्यंत पोचलात तुम्ही सगळे. क्या बात आहे. वा वा वा. कमालीचं ऑब्झर्वेशन फार सुंदर लिहिलं होतं. खरात काकूंचा घरातला नवा सोफा आणि नवा परफॉर्मन्स दोन्हीही अत्यंत दमदार. मस्त मजा आली. खूप मजा आली. सही. अशक्य परफॉर्मन्स होता. अशक्य म्हणजे कडकड झाली. कडकड. फार मजा आली. अटेन्शन टू डिटेल्स काय म्हणतात हे सगळ्यांनी तुमच्याकडनं शिकायला पाहिजे. तुमचं ऑब्झर्वेशन कमाला गौऱ्या तेवढ्यात येऊन माझी पोज जी तू नवीन केली त्याला हॅट्स ऑफ. आणि वने मला भाजीचं डिटेलिंग अत्यंत आवडलं. वने वा. दत्तू आय लव्ह यू. एक तर तो वेग इतका कडक दिसतोय तुला फारच वेगळा दिसतोय. मजा आली तुला बघून. शिवा मस्त. मला एक डिटेलिंग खूप आवडलं. 1996 मध्ये जेव्हा मी मुंबईत होतो क्लास खूप मजा आली. थँक्यू सो मच. खरोखरी थँक्यू सो मच.